गुड मॉर्निंग। आज है 1 अगस्त और आज हम देख रहे हैं पूरा कुरुक्षेत्र। यहाँ जो नीलकंठ यात्री निवास, यहाँ पे रुके थे हम, तो अभी जाएंगे कुरुक्षेत्र देखने। नमस्कार मित्रांनो, आज आहे 1 ऑगस्ट आणि आज आपण फिरणार आहोत कुरुक्षेत्र। हा होता माझा रूम आणि सर्व घेतले ना, पाहून द्या मला एकदा परत एकदा। ओके हां, फॅन आणि लाईट बंद करायची आहे। ओके तर चला जाऊया पहिले ज्योतिष आहे। ओके तर मित्रांनो, कुरुक्षेत्रामध्ये सर्वात आधी आपण बघितलं ते काल ब्रह्मसरोवर आणि त्याच्यानंतर कुरुक्षेत्रातील सर्वात पवित्र ठिकाण म्हणजे ज्योतिसर, जिथे श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला असं ज्योतिसर। आणि तिथे जाण्यासाठी कुरुक्षेत्र विश्वविद्यालयाजवळून आपण बसने किंवा ऑटोने ज्योतिसरला जाऊ शकतात। तर चला जाऊया ज्योतिसरकडे। तो दोस्तों, हम घूम रहे हैं कुरुक्षेत्र में, अभी हम जा रहे हैं कुरुक्षेत्र की ओर और आप देख रहे हो ये है कुरुक्षेत्र की भूमि। 5000 साल अवघ्या 5 ते 6 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आपण पोहोचतो ज्योतिसरमध्ये। ज्योती म्हणजे ज्ञान आणि सर म्हणजे सरोवर। जिथं ज्ञानाची सरोवराची प्राप्ती झाली अर्जुनाला असं हे ज्योतिसर। ज्या वटवृक्षाजवळ अर्जुनाला गीतेचा उपदेश केला असा अक्षय गीता वटवृक्ष इथेच आहे। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानाम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। गीता के जो 18 अध्याय भगवान श्री कृष्ण ने अर्जुन जी को बताए थे, तो वही ये है वटवृक्ष श्रीमद् भगवत गीता जी के साक्षी। महाभारतातल्या युद्धाची सुरुवात कुरुक्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी झाली असे हे क्षेत्र ज्योतिसर। आणि हे जे वटवृक्ष आपण बघत आहात हे गीतेचं साक्षीदार असलेलं एकमेव वटवृक्ष असा याचा उल्लेख इथे केलेला आहे, म्हणून याला अक्षय वटवृक्ष असे नाव दिलेले आहे। आणि आपण बघत आहात या ज्योतिसर परिसरामध्ये अनेक छोटी छोटी मंदिरे इथे बांधण्यात आलेली आहे। महाभारतातील प्रत्येक पात्राचं इथे मंदिर आहे। आणि भाविकांनी नेहमी गजबजलेला असा हा परिसर असतो कुरुक्षेत्रामधला। आता सकाळचे 8 वाजलेले तरी बघा भाविकांची इथं गर्दी ही भरपूर प्रमाणात असते, कारण की कुरुक्षेत्रातील हे सर्वात महत्त्वाचं ठिकाण आहे। तर आपण आता कुरुक्षेत्रामधील ज्योतिसर बघितलं मित्रांनो, आता ज्योतिसरनंतर त्यालाच लागून पुढे नरकातारी ज्याला भीष्मकुंड असे देखील म्हटले जाते त्या ठिकाणी आपण जाऊ। तो दोस्तों, हम है अभी नरकातारी भीष्मकुंड बाणगंगा। भीष्मकुंड बाणगंगा है यहाँ से 0.5 किलोमीटर, जहाँ श्री भीष्म पितामह को बाण शैया पे लिटाया गया था अर्जुन ने वार करके, जहाँ पे वही है वो जगह आप देख सकते हैं। महाभारतातील प्रमुख पात्र पितामह भीष्म 10व्या दिवशी अर्जुनाने मारलेल्या बाणांनी घायाळ होऊन ज्या ठिकाणी ते बाणांच्या शय्येवर पडले असे हे नरकातारीमधील भीष्मकुंडचे ठिकाण। आणि नंतर पितामह भीष्म बाणांच्या शय्येवर असताना त्यांना तहान लागल्यावर अर्जुनाने जिथे बाण मारून पाण्याचा उगम केला ते भीष्मकुंड देखील येथेच आहे। आपण जे आता हे मंदिराजवळचं कुंड बघत आहात हेच भीष्मकुंड, यालाच नरकातारी येथील भीष्मकुंड असे देखील म्हटले जाते। आपण जे बघत आहात मित्रांनो हे मंदिरामधील दृश्य आहे। भीष्म पितामह 10व्या दिवशी ज्या ठिकाणी अर्जुनाच्या बाणाने घायाळ होऊन पडले तीच ही जागा, आणि तिथे भीष्म पितामहांची एक बाणांवर झोपलेली मूर्ती दाखवण्यात आलेली आहे असं हे कुरुक्षेत्रातील थानेसरमध्ये स्थित
नरकातारी या गावातील भीष्मद्वार किंवा ज्याला भीष्मकुंड मंदिर असे देखील म्हटले जाते आपण बघितले. आता आपण पुढे जाऊ कल्पना चावला तारामंडळकडे. तो दोस्तों नरकातारी के बाद अभी हम आए हैं लिफ्ट लेके आधे किलोमीटर के दूरी पे है ये कल्पना चावला तारामंडल. लेकिन ये 10 बजे खुलता है. ये देखिए यहाँ के टाइमिंग्स 10 बजे खुलेगा 4:30 बजे. मंडे को ऑफ, होली दिवाली नेशनल हॉलीडेज को ऑफ. तर मित्रांनो ज्योतिसरमधील गीता मंदिर आणि अक्षय वटवृक्ष तसेच नरकातारी येथील बाणगंगा पाहून आपण आता चाललोय कर्णकाटीला बघण्यासाठी. कर्णकाटीला हे खरोखर कुरुक्षेत्रामधील एक महत्त्वाचं ठिकाण आहे. तर पाहूया कर्णकाटीला. तो दोस्तों ब्रह्मसरोवर और कुरुक्षेत्र से 5 किलोमीटर की दूरी पे है कर्णकाटीला. ये देखिए मेरे पीछे आप, इसे कर्णकाटीला या हर्षकाटीला ऐसे भी कहा जाता है. तो इसे कर्णकाटीला कहा जाता है. ये क्या है फिर? और मतलब इसकी जानकारी क्या है? क्या क्या हुआ था क्या यहाँ कुछ यहाँ पे? और मैंने सुना है कि यहाँ खुदाई करने कोई आए तो सांप भी निकल जाते थे. ये सही है. मतलब अगर कोई यहाँ खुदाई करने आए दोस्तों तो सांप निकल जाते थे, तो वो ज़्यादा खुदाई करने नहीं देते थे. तो ये मैंने जानकारी निकाली थी. ये बिल्कुल सही. यहाँ पे है माँ काली की मूर्ति, काली माता का मंदिर है यहाँ. आपका क्या नाम? हाँ, तो ये दौलत राम जी अभी हमको कुएं के पास लेके जा रहे हैं जो कर्णकाटी ला जहाँ वापस. तर मित्रांनो कुरुक्षेत्रामधील आपण अशा विहिरीजवळ पोहोचलेलो आहोत का जिथं कर्ण आपलं 1/6 मन सोनं हे दान करून इथं ठेवत असे. हीच ती विहीर आणि ह्याच विहिरीमुळे ह्या पूर्ण टिल्ल्याला किंवा ह्या पर्वताला कर्णकाटीला असं नाव पडलं. अंदर भी सांप पडे रहे होंगे. तो यही है वो कुआ. हाँ यही है. और आणि रहस्याची बाब अशी मित्रांनो की ह्या विहिरीमध्ये जो कोणी उत्खनन करण्यासाठी येतो त्याला इच्छाधारी साप किंवा नाग त्याचा दृष्टीस पडतो असं मानणं आहे. कारण की मागच आत्ता कुरुक्षेत्र विश्वविद्यालयाकडून उत्खननासाठी काही संशोधक इथे आले होते, त्यांना सुद्धा इथे एक इच्छाधारी नाग दिसला आणि त्यांचं उत्खनन तिथेच थांबलं. त्यामुळं खरोखर ह्या भागाचं अजूनही कायम आहे. यहाँ पे कर्ण अपना सोना दान करता था. तर अशा प्रकारे आपण कर्णकाटीला पाहिला मित्रांनो, जिथं कर्ण आपलं सोनं दान करत होता ती विहीर बघितली, त्या साधूंशी आपण बोलणं केलं. आणि खरोखर ही उपेक्षित जागा आहे कुरुक्षेत्रामधली. जर ही कर्णकाटीला पर्यटकांसाठी जर याची प्रचिती करून जर मोठं हे स्थान निर्माण केलं तर खरोखर पर्यटकांसाठी एक आकर्षण केंद्र बनू शकतं. जसं ब्रह्मसरोवर आहे, ज्योतिसर आहे, तसंच कर्णकाटीला याची जर सोयी सुधारणा केला, बोर्ड्स लावले आणि पर्यटकांना आकर्षित करण्याचा जर प्रयत्न केला तर खरोखर हे एक यश म्हणावं लागेल जर पर्यटकांची इथं गर्दी दिसली तर. परंतु खरोखर ही उपेक्षित जागा आहे. तर अशा प्रकारे मी माझ्या पद्धतीने कर्णकाटीला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला.
जर वीडियो आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काही तुमचे प्रश्न असतील तर जरूर विचारा आणि बघत राहा चॅनलला जग व्हेंचर जी. धन्यवाद.